व्हॉइस न्यूज प्रवास सत्याचा। श्री साईबाबांची पावनभूमी साई नामाच्या गजरात दुमदुमली असून श्री रामनवमी उत्सवानिमित्त साईबाबांच्या शेकडो पालख्या आणि लाखो पदयात्रेकरू शिर्डीत दाखल झाले आहे। पालखीतील भाविकांची सर्व स्तरातून उत्तम सेवा केली जात असून यात आपणही काही सेवा करावी या उद्देशाने शिर्डी पत्रकार संघातील पदाधिकारी सदस्यांनी आज येणाऱ्या भाविकांचे पाय पंचामृताने धुवून त्यांच्या माथी टिळा लावून स्वागत केलंय। याप्रसंगी पत्रकार जितेश लोकचंदानी, किशोर पाटणी, मुश्ताक भाई शहा, राजेंद्र बणकर, राजेंद्र गडकरी, रामभाऊ सदाफळ, राहुल कोळगे, राजेंद्र चिंधे आदींसह पत्रकार बांधव उपस्थित होते। आतापर्यंत 60 ते 70 हजार पालखीमध्ये सेवक आलेले आहे। बऱ्याचशा जणांनी इथं गावकऱ्यांनी त्यांचं स्वागत केलेलं आहे, साईबाबा संस्थांनी केलेलं आहे, सर्व पत्रकार बंधूंनी त्यांचं स्वागत केलेलं आहे। काही जणं पाय दुधाने पाय धुवून त्यांचं स्वागत करत आहे, काही जणं त्यांना नारळ श्रीफळ देतात आणि यात्रा कमिटीच्या वतीने गंध लावण्याचा कार्यक्रम केलेला आहे। आता 50 ते 60 हजार भाविकांना गंध लावलेला आहे आणि सर्व शिर्डीकर खुश आहे आणि कमिटीनं जे आवाहन केलेलं आहे का साई भक्तांना घरी नेऊन तुम्ही जेवण घाला 5 लोकांना तरी, तर खूप लोकांचे फोन येत आहेत का बा कुठून कसं काय, तर जो तो ज्याच्या त्याच्या पद्धतीनं माणसांशी साई भक्तांशी कॉन्टॅक्ट करून जेवायला घरी नेत आहे। आणि आम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये साई भक्तांचं स्वागत कशा पद्धतीने करता येईल याचा विचार करत होतो। गंध लावणं असेल, त्यांना सन्मान चिन्ह देणं असेल, या पद्धतीने तर या ठिकाणी त्यांचं स्वागत झालंच, तेही जोरात झालं। आणि त्याचबरोबर या ठिकाणी आमचे मुकबद्र विद्यालयाचे विद्यार्थी बांधव देखील या ठिकाणी टिळा लावण्यामध्ये सहभागी झाले। परंतु आज अचानक आमचं हे सगळं सुरू असताना शिर्डी शहरातील जागृत पत्रकार या ठिकाणी आले आणि त्यांनी एक विशेष आणि नवा उपक्रम या ठिकाणी दिला, तो म्हणजे या ठिकाणी दुधाने येणाऱ्या भक्तांचे पाय या ठिकाणी ते धुत आहेत। म्हणजे मला असं वाटतं की प्रत्येक जण या रामनवमीमध्ये काहीतरी भक्तांसाठी नवीन केलं पाहिजे, शिर्डीकर म्हणून त्यांचं स्वागत वेगळ्या पद्धतीने झालं पाहिजे असा विशेष प्रयत्न करत असताना आणि त्याला प्रसिद्धी देण्याचं काम जर हे पत्रकार करत असतील आणि तेच जर या ठिकाणी एक विशेष उपक्रम राबवत असतील तर मला असं वाटतं की याच्यापेक्षा सकारात्मक बाट कुठली नसावी। मी त्यांना या ठिकाणी या पालखी समितीच्या वतीने खूप खूप धन्यवाद देतो। धन्यवाद देण्यात तसं कारण नाही, परंतु हे धन्यवाद यासाठी आहे की त्यांचा असा हा जो उपक्रम राबवण्याचा त्यांचा जो मानस आहे तो प्रत्येकाने स्वीकारावा एवढंच या निमित्ताने सांगेल। पुन्हा एकदा पत्रकार बांधव यामध्ये सहभागी झाल्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो आणि त्यांना देखील रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा देतो। आज बहुत खुशी हो रही है कि रामनवमी उत्सव 2 साल से खंडित था कोरोना के कारण, लेकिन आज सब शिथिल हो गया और बहुत सारे साई भक्त शिर्डी में आ रहे हैं। तो हम पत्रकार शिर्डी पत्रकार संघ के तरफ से वो हमको इतनी खुशी हुई है कि हम उन लोगों के सब साई भक्तों के पैर धोकर उनको सम्मान करके तिलक लगा के रास्ते लगा रहे हैं। तो साई बाबा ने जो संदेश दिया है सबका मालिक एक, तो शिर्डी में आज वो दिखाई दे रहा है। सब समाज के सब धर्म के लोग एक साथ मिलजुल कर आने वाले साई भक्तों का स्वागत कर रहे हैं और उनकी देखभाल कर रहे हैं। 2 वर्ष निर्बंध असल्या कारणाने 2 वर्ष शिर्डीमध्ये साई दर्शनासाठी साई पालख्या व साई भक्त आलेले नव्हते, परंतु शासनाचे नियम शिथिल होतात। आज रामनवमीच्या पार्श्वभूमीवर शिर्डीमध्ये होणारी भक्तांची गर्दी पाहता त्या भक्तांच्या स्वागतासाठी संपूर्ण शिर्डीने पुढाकार घेतला असताना शिर्डीत येणाऱ्या पायी पदयात्रींचा जल अभिषेक करून त्यांचं खऱ्या अर्थाने स्वागत करण्याची यासाठी पुढाकार पत्रकार संघाने घेतलेला होता आणि शिर्डीत येणारे साई भक्तच खरे शिर्डीकरांचे अर्थकारणाचे तारण आहेत। त्या बांधिलकीच्या भावनेतून काही प्रमाणात का होईना उतराई होण्यासाठी हा संकल्प केलेला होता आणि शिर्डीत येणारा पायी पदयात्री हा संताच्या स्वरूपातच आहे। तो किती अंतरावरून आलेला आहे साई दर्शनासाठी त्याचा सन्मान त्याचा आदरतिथ्य करण्याचं काम आज खऱ्या अर्थाने झालेलं आहे, ती मनाला समाधान देणारी बाब आहे। ओम साईराम। सर्वच पत्रकार या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्व पत्रकार बांधवांच्या वतीनं आलेल्या साई भक्तांचं या ठिकाणी दुग्धाभिषेक करून या ठिकाणी त्यांचं स्वागत करण्यात येत आहे आणि त्यांना पुढच्या वाटचाली शुभेच्छा सर्व पत्रकार बांधवांच्या वतीने देण्यात येत आहे। मी आलेल्या सर्व साई भक्तांचं व ग्रामस्थांचं आणि सर्व पत्रकार बांधवांचं या ठिकाणी आभार मानतो। प्रतिनिधी अभिजित ढाकरगे, ओएस न्यूज, शिर्डी।